मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि रायगड पालघर रत्नागिरीला आजही रेड अलर्ट आहे. सध्या तरी मुंबईमध्ये हवामान स्वच्छ आहे, कुठेही पाऊस नाही आहे आणि या संदर्भात दादर चौपाटीवरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी ऋचा वझे यांनी. गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाची उघडझाप सुरू आहे. कधी पाऊस मुंबईला धो धो धुतोय तर दुसरीकडे कधी पावसाची संततधार आहे. आज मुंबईला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. सध्याचं हवामान बघितलं तर अतिशय स्वच्छ आहे, कुठेही पाऊस नाही आहे. खरं तर कालही हवामान खात्याने अलर्ट दिलेला होता, काही ठिकाणी मोठा पाऊस झाला, अगदी पाणीही साचलं. आज मात्र ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, मात्र तरीसुद्धा मुंबईकरांनी खबरदारी घ्यायची आहे. कारण की हवामान कधी जर बदललं आणि मोठा पाऊस आला तर मात्र मुंबईकरांची तारांबळ उडू शकते. आत्ताचं जर आपण हे ताजे सकाळचे दृश्य बघतो आहे दादर चौपाटीवरून, अतिशय हवामान स्वच्छ आहे, काळे ढगही नाही आहेत. त्यामुळे आता पुढे काही वेळात काय होतं हे बघणं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे मुंबईकरांनी घरातच बसून या हवामानाचा आनंद घ्यायचा आहे. ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर रायगड साईडला, रायगड पालघरला अजूनही रेड अलर्ट आहे, त्यामुळे त्यांनीसुद्धा काळजी घ्यायची आहे. मुंबईमध्ये मात्र सध्या हवामान स्वच्छ दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकर अट्टीमल्लासह ऋचा वझे, झी मीडिया, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबईतील पवई तलाव दुपारी 3 वाजता भरून वाहू लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 दिवस आधी तलाव भरून आता वाहू लागलाय. 545 कोटी लिटर एवढी क्षमता असणाऱ्या या तलावाचं पाणी औद्योगिक वापरासाठी वापरलं जातं. नवी मुंबईच्या पारसिक हिल डोंगरामध्ये धबधब्यावर गर्दी होऊ लागली आहे. गेल्या 3 दिवसांपासून पाऊस पडत असल्यामुळे धबधबे तयार झालेत. वीकेंड असल्यामुळे शहरातील अनेकांची पावलं तिकडे वळली आहेत. नवी मुंबईमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस पडतो तर अधूनमधून मध्यम तसंच हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. रात्री पावसानं विश्रांती घेतली होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा सकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. रत्नागिरीत दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. किनारपट्टी भागातल्या खाडीपट्ट्यात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय. पुढचे 5 दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि राजापूर या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे See you next time.